नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते व आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. पोलीस भरती 2022 संबंधित एक लेटेस्ट न्यूज आलेलं आहे, जी की आपण जे पोलीस भरती 2022 डबल फॉर्म भरत आहोत त्याच्या संबंधित शासनाकडून उत्तर आलेलं आहे की आपण डबल फॉर्म भरायचे किंवा नाही. ते उत्तर आपल्याला MAHAit या कंपनीद्वारे आहे, ज्याचे की आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो तर त्यांची एक कंपनी आहे MAHAit म्हणून. तर या MAHAit ला एका सरांनी मेल केलता, प्रणजोत ज्ञानदेव देशमुख सरांनी. तर त्यांनी असा मेल केलता, नमस्ते सर, मला एकाच घटकात एका पदासाठी पोलीस शिपाई 2 जिल्ह्यांना सातारा आणि मुंबई फॉर्म भरता येईल का, असा मेल केला होता त्यांनी. व त्यांच्या मेलवर काही असा रिप्लाय आला आहे की तो आपण खाली बघू शकतो. तर त्यांनी रिप्लाय दिला होता, डिअर कॅन्डिडेट, ॲज पर डिपार्टमेंट इन्स्ट्रक्शन अँड पोर्टल वर्क फ्लो ॲप्लिकंट कॅन अप्लाय फॉर मल्टिपल डिस्ट्रिक्ट बट कॅन नॉट अप्लाय फॉर सेम पोस्ट इन सेम डिस्ट्रिक्ट. पोस्ट मस्ट बी डिफरंट टू अप्लाय फॉर मल्टिपल टाईम. ह्याचं स्पष्टीकरण मी पुढे देणार आहे, एकदा वाचून सांगतो तुम्हाला. तर इथं सेम पोस्ट इन सेम डिस्ट्रिक्ट पोस्ट मस्ट बी डिफरंट टू अप्लाय फॉर मल्टिपल टाईम्स. प्लीज रेफर रिक्वायरमेंट नोटिफिकेशन अवेलेबल ऑन पोर्टल. कॉन्टॅक्ट ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ट्रेनिंग अँड स्पेशल स्कॉड स्टेट ऑफ महाराष्ट्र मुंबई फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट नंबर. जर आता हे याच्यामध्ये मी तर तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला काही क्युरी असेल तर तुम्ही हा खालील टोल फ्री नंबर दिलेला आहे याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना तुमची क्युरी सांगू शकता किंवा तुम्ही त्या संबंधित आणखी इन्फॉर्मेशन मिळवू शकता. जेणेकरून इथं दाखवलेलं आहे, ॲप्लिकंट कॅन अप्लाय मल्टिपल डिस्ट्रिक्ट बट कॅन नॉट अप्लाय फॉर सेम पोस्ट इन सेम डिस्ट्रिक्ट. म्हणजे यांचं म्हणणं आहे की तुम्ही फॉर्म डबल फॉर्म भरू शकतात पण एकाच जिल्ह्यामध्ये भरू शकत नाही. किंवा समजा जसं पोलीस कॉन्स्टेबलला भरला तर तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलला हा फॉर्म दुसऱ्या जिल्ह्यात भरता येईल किंवा SRPF आणि तसंच सेम ड्रायव्हरसाठी किंवा रेल्वेसाठी. व याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की प्लीज रेफर रिक्वायरमेंट नोटिफिकेशन अवेलेबल ऑन पोर्टल. की यांची नाही जी नोटिफिकेशन आहे यांच्या पोर्टलवर त्यांनी लावलेले आहे व किंवा त्याची PDF आपण डाउनलोड करून एकदा बघू शकतात. तरी पण आपल्याला काही इश्यू असल्यास या टोल फ्री क्रमांकावर आपण फोन करू शकतात. आता भरपूर जण असे आहेत की त्यांनी एकाच जिल्ह्यामध्ये डबल डबल फॉर्म भरले आणि ह्या नोटिफिकेशननुसार त्यांना असं सांगायचं आहे की तुम्ही एका जिल्ह्यात न भरता दुसऱ्या जिल्ह्यात डबल फॉर्म भरू शकता. त्याने करून ते कसं आहे, कॉम्पिटिटर्स वाढतात आणि अर्ज रिजेक्ट व्हायचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तरी आपल्याला कळेल आहे की या मेलच्या द्वारे जे रिप्लाय आलेलं आहे MAHAit कडून, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यात डबल फॉर्म भरू शकता किंवा एका जिल्ह्यात डबल फॉर्म भरू शकत नाही. तरी पण आपल्याला काही अडचण असेल तर आपण खालील दिलेल्या जी त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा खाली एक मेल ID दिलेला आहे त्यावर तुम्ही मेल टाकू शकता. की समजा तुम्हाला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये त्याचा आन्सर पाहिजे की डबल फॉर्म भरायचा किंवा नाही, कारण की ही नोटिफिकेशन आणखी काही कन्फर्म नाही, याच्यामध्ये पण फार कन्फ्युजन आहे. त्याच्याकरिता आपल्याला ह्या तुम्हाला जर डबल फॉर्म भरायचा आहे, आणखी पण 5 ते 7 दिवस बाकी आहेत व तुम्ही डबल फॉर्म भरू इच्छितात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, तरी तुम्ही ह्या वेबसाईटवर जाऊ शकता किंवा ह्या MAHAit वर मेल पाठवून त्यांना मराठी किंवा इंग्लिशमध्ये त्याचं उत्तर पाहिजे असं रिक्वेस्ट करू शकता. तुम्हाला लवकरात लवकर 100% याचं उत्तर मिळेल. आजच्याकरिता एवढंच. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे मला त्याची कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.